शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा। नागपुरातील महाल परिसरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन, शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून पूजा, ढोलताशांच्या गजरात सोहळा साजरा। परभणी जिल्हा परिषदेकडून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा, जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केले पोवाडे। शिवस्वराज्य दिनानिमित्त चित्रकार अक्षय मेस्त्रींची अनोखी मानवंदना, कवडीवरती साकारलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं चित्र। गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, कोरोना निर्बंध मुक्तीनंतर यंदा पालखी सोहळ्यात शेकडो भक्तांची उपस्थिती, शेगावच्या दिंडीचं 53वं वर्ष। ओबीसी राजकीय आरक्षणामुळे रखडलेल्या 14 पालिका निवडणुकांचा मुहूर्त जवळपास निश्चित, राज्य निवडणूक आयोगाचे संकेत, 31 मे पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार। राज्यसभा निवडणुकीवरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला, महाविकास आघाडीनं मनाचा मोठेपणा दाखवत घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपनं ही विनंती फेटाळली, सुळेंचं विधान। अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याकडे लक्ष, निवडणुकीत मतदान करता यावं यासाठी दोनही नेत्यांची कोर्टात धाव। विधान परिषदेत काँग्रेसला महाविकास आघाडीकडनं 2 जागा मिळणार, या दोनही जागांसाठी माजी मंत्री नसीम खान, मोहन जोशी, सचिन सावंत आणि राजू वाघमारे यांच्या नावाची चर्चा। राज्यसभेच्या निवडणुकीत शेवटच्या 5 मिनिटात मतदान करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा, तर धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी, अन्यथा त्याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीत दिसेल, बच्चू कडूंचा इशारा। स्वाभिमानी युती आणि आघाडीपासून अलिप्त राहणार राजू शेट्टींची माहिती, राजू शेट्टींच्या रोखठोक वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा काढता पाय। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवरती अन्याय केलाय आणि राज्य सरकारनं त्यांना वाऱ्यावरती सोडलंय, राजू शेट्टींची टीका। राज्य सरकारनं कुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनातून काहीही निष्पन्न होणार नाही, शेट्टींचं विधान। मी मुख्यमंत्री होईन पण उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हायला हवे, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। वाढदिवसानिमित्त जाहीर सभेत पाटील यांच्याकडनं मिश्किलपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त। जर देशात समान नागरी कायदा आला नाही तर पुढच्या 5 ते 7 वर्षात आणखी एक मुस्लिम राष्ट्र तयार होईल, अभिनेते शरद पोंक्षेंचं विधान। हा धोका टाळायचा असेल तर तुम्हाला आता सक्षम व्हावंच लागेल, शरद पोंक्षेंचं वक्तव्य। देशात गेल्या 24 तासात 4518 नवे कोरोना बाधित, 2779 जण कोरोनामुक्त, तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। राज्यात पुन्हा एकदा कोविड रुग्णसंख्येत वाढ, महाराष्ट्रात काल दिवसभरात 1494 रुग्णांची नोंद, तर राज्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू। मुंबईमध्ये काल 24 तासात 961 कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू, मुंबईत सध्या 4880 ऍक्टिव्ह रुग्ण। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आज 2 महत्वपूर्ण बैठका, कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंत्रिमंडळाची आजची बैठक, तर 6 वाजता मुख्यमंत्री अपक्ष आमदारांसोबत चर्चा करणार। महाविकास आघाडी आणि भाजपकडनं जोरदार मोर्चे बांधणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी शिवसेना आणि सहयोगी अपक्ष आमदारांशी संवाद साधणार। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांचा पाण्यासाठी संघर्ष, चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, व्हायरल व्हिडिओनंतर खासदार नवनीत राणा ट्रोल। हिंगोलीतील नागनाथ तलावाचं लाखो लिटर पाणी वाया, अज्ञातानं दरवाजा उघडल्यामुळे पाण्याची नासाडी। सांगलीच्या खानापूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी घरावरचे पत्रेही उडाले, 300 पेक्षा अधिक मोठी झाडं उन्मळून रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। जालन्यामध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या, गर्मीनं हैराण झालेल्या जालनावासियांना गारव्यामुळे दिलासा, वादळी वाऱ्यासह शहर आणि परिसरात पावसाची हजेरी। मुंबईकरांसाठी यंदापासून पाणीपट्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता, 6 ते 7% वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार, निवडणुकीच्या तोंडावरती वाढ लागू होणार का याकडे लक्ष। रिक्षा परवाना वाटपावरती लवकरच मर्यादा, राज्य सरकारचा प्रस्ताव, 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परवाना वाटप होणार नाही, प्रस्तावात बाब नमूद। गुणवंत विद्यार्थ्यांची मेडिकल इंजिनिअरिंगची फी पालिका भरणार, पालिकेच्या शाळेतनं 10वीमध्ये दरवर्षी पहिल्या येणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना फायदा,
शिक्षण सहायुक्त अजित कुंभार यांची माहिती। कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा सुरू ठेवू। 15 जून पासून शाळा सुरू होणार। शाळांसाठी एसओपी जारी केला जाणार। शिक्षण मंत्र्यांची माहिती। नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद। कांदा परिषद राजकीय की भाषणाचा मंच। शेतकऱ्यांकडून सवाल उपस्थित। सोलापुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी विद्या लोलगेंसह दोघांविरोधात गुन्हा। घरगुती वापराचा गॅस कमर्शियल टाक्यांमध्ये भरून विक्री केल्याचा आरोप। सोलापूर गुन्हे शाखेच्या कारवाईत 1,38,000 मुद्देमाल जप्त। धुळ्यातील एलआयसी किंग राजेंद्र बंब यांच्या विविध मालमत्तेची पोलिसांकडून पाहणी। काही पतसंस्थांमधील मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता। औरंगाबादेत किराणा दुकानाला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रणाचे प्रयत्न सुरू। लाखो रुपयांचं सामान जळून खाक। यवतमाळमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू। सोईट शिवारात एका बिबट्याचा मृतदेह सापडला। मृत्यूचं कारण अस्पष्ट। अकोला जिल्ह्यातील नरनाळा अभयारण्यामध्ये T38 वाघाचं दर्शन। वनभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांना किल्ला परिसरात आराम करणाऱ्या वाघाचं दर्शन। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या घरकुल मोर्चाचे बॅनर्स विरोधकांनी फाडले। सामाजिक कार्यकर्ते महेश पवारांचा आरोप। 7 जूनला घाटंची नगर परिषदेवरती घरकुल मोर्चा निघणार आहे। याच पार्श्वभूमीवरती लावले होते बॅनर्स। सर्पदंशामुळे बीएसएफच्या जवानाचा मृत्यू। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील करेगावचे सुपुत्र महेश पडवले यांना वीरमरण। आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। दारू पिण्यावरनं 2 तरुणांमध्ये झालेल्या वादाचं दगडफेकीत रुपांतर। जळगावमधल्या तांबापूर परिसरातला प्रकार। प्रशिक्षणासाठी मनाली इथे गेलेल्या साताऱ्यातल्या बसला अपघात। प्रशिक्षण संपवून परतताना मंडी परिसरात अपघात। साताऱ्यातनं गेलेले 51 ट्रेकर्स सुखरूप। 8 ते 10 जणांना दुखापत। रविवारी रात्री लांजा आणि राजापूरमध्ये अपघात। 3 जणांचा मृत्यू। अंजनाली पुलावरती मालवाहतूक करणारा ट्रक आणि कारचा अपघात। हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिबला अटक। दहशतवाद्यांची 47 युनिट्स उद्ध्वस्त। जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई। पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मांचं 6 वर्षांसाठी निलंबन। पक्षातील प्राथमिक सदस्यत्वातून भाजपचं निलंबन। नुपूर शर्मांच्या चौकशीचे आदेश। पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्यावर दिल्लीतील भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी। भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरती आघाती देशांचा संताप। इराण कतार कुवेत या देशांकडनं भारतीय दूतावासाला समन्स। दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ईडीचा छापा। सकाळी 7 दरम्यान ईडीची टीम दाखल। सत्येंद्र जैन 9 जूनपर्यंत ईडी कोठडी। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला 38 वर्ष पूर्ण। सुवर्ण मंदिराच्या बाहेर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा। कर्जवसुलीसाठी छळ। 69 लोन ऍप हटवण्याचे निर्देश। महाराष्ट्र सायबरची गुगलच्या अमेरिकेतल्या कार्यालयाला नोटीस। कॅश ऍडव्हान्स कोशियस कॅश हँडी लोन मोबाईल कॅश या ऍप्लिकेशन्सचा समावेश। स्पेनच्या राफेल नदालनं फ्रेंच ओपनमधलं आपलं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा केलं सिद्ध। पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नॉर्वेचा युवा टेनिसपटू कॅस्पर रूडचा 3 सरळ सेट्समध्ये पराभव। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।